आम्ही आता पुण्यावरून आलोय, नेवस पाठेवर चाललो आणि आल्यावर समजलं का पुढे आंदोलन चालू असल्यामुळे 2-3 तास तरी रस्ता रोकूये, त्याच्यामुळे गाड्या जाणार नाही. आणि मग आता तुम्ही तिकीट वगैरे काढून ठेवलं का काही? तिकीट काढलेले पण मग गाडीच जाऊ नाही राहिली ना, आणि प्रायव्हेट पण नाही भेटू राहिली. खासगी गाड्या बी जात नाहीत? नाही. कंडक्टर ड्रायव्हर किंवा इथं विभाग नियंत्रक काही सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं अजून किती वेळ लागेल त्यांनाच माहित नाही अजून. मग आता तुम्हाला जाण्याची व्यवस्था आता? अजून तरी काहीच नाही झालं. महामंडळाकडून काही तसं सांगण्यात आलं नाही, काहीच नाही अजून. मला पुण्याहून आलो मी, जामनेर जायचंय. तर हे मग आता रस्त्यात असं माहिती पडलं तर नगर बस स्टॉपला सगळ्या गाड्या थांबवून ठेवल्या. काय कारण काय सांगितलं त्यांनी? काही नाही, पुढे आंदोलन चालू आहे, गाड्याची जाळपोळ झाली असं माहिती पडलं. नंतर मग ड्रायव्हर कंडक्टरने गाड्या लावून दिल्या नगरला. मग आता जाण्याची वगैरे तुमची व्यवस्था काही केली त्यांनी? नाही, काहीच केली नाही अजून. काही सांगितलं का त्यांनी कधी पुढचं सजेशन काय मिळतं काय नाही त्याच्यावर अवलंबून आहे म्हणे. Yeah.